चला मुलांनो, आज आपण पाहूया विषय मराठी, सेतू अभ्यास मधील विषय मराठी दिवस चौथा। दिवस चौथ्या मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? दिवस चौथा लिपी परिचय, कौशल्य क्षमता, ज्यामध्ये काय विकसित होणार? श्रवण भाषण वाचन। श्रवण भाषण आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, आता आपल्याला श्रवण आणि भाषणासोबत वाचन सुद्धा करायचं आहे। या ठिकाणी काय करायचंय? मग स्वर चिन्हांची उजळणी, जे आपण ऑलरेडी दुसऱ्या वर्गात शिकलेलो आहोत, समजलं? यामधून अध्ययन निष्पत्ती, अक्षर व ध्वनी यांच्या संबंधांचा वापर करणे, शब्द ओळखणे, पूर्वानुभव आणि माहितीचा वापर करून अर्थाचा अंदाज करणे, इयत्ता दुसरीचा, हे आपल्याला रिवाइज करून घ्यायचं आहे, एक वेळा उजळणी करून घ्यायची आहे, कळलं? जाऊ पुढे मग। जाणून घेऊया मुलांना जोडाक्षर विरहित सर्व शब्दांचे श्रुत लेखन घ्यावे। म्हणजे श्रुत लेखन म्हणजे काय? पहिल्यांदा शब्द सांगणे आणि नंतर ऐकून तो लिहिणे, सांगितल्यानंतर लक्षपूर्वक ऐकायचं आणि ऐकून मग लिहायचं, कळलं? जास्तीत जास्त सर्व स्वर चिन्हांचा समावेश करावा। श्रुत लेखन तपासल्यानंतर मुलांना अक्षरे व स्वर चिन्हाचा परिचय कितपत आहे हे समजेल, त्यानुसार त्यांचा सराव घेता येईल। उदाहरणार्थ पाबर गट एक मध्ये काय दिलेलं आहे, हा शब्द वाचा, सर्वांनी वाचा, मी वाचतोय, तुम्ही सुद्धा माझ्या मागून म्हणा। मी म्हटल्यानंतर नयन, नयन, व्हिडिओ पॉज करायचा आणि तुम्ही म्हणायचं मका, पेन, किमया, पाणी, मुलगा, दूर, वैशाली, चौकोन, थंडी, अशा प्रकारे तुम्हाला वाचता येईल शब्द, ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत दुसऱ्या वर्गामध्ये। पुन्हा एक वेळा प्रॅक्टिस करून घेऊया। नयन, मका, पेन, किमया, पाणी, मुलगा, दूर, वैशाली, चौकोन, थंडी। ओके, त्याचा एक ऑडिओ पाठवा बरं मला सर्वांनी। ज्या स्वर सक्षम हो, यामध्ये काय दिलंय, ज्या स्वर चिन्हामध्ये जास्त मुलांना अडचणी आहेत त्या स्वर चिन्हाचा परिचय करून द्यावा। परिचय करून देताना काना मात्रा वेलांटी असा शब्द प्रयोग न करता स्वर चिन्हाचा उच्चार कसा होतो ते सांगावे। उदाहरणार्थ अला, सॉरी कला, आ, का, जोडल्यावर का होतो। सर्व अक्षरांना स्वर चिन्ह जोडून वाचन घ्यावे व त्यापासून तयार होणारे शब्द फळ्यावर लिहून वाचन घ्यावे। जसं आपण कसं वाचत होतो, क, त्याला काना, का, काना म्हणजेच काय, हा आ, का म्हटलं की आ येतो ना। मी तुम्हाला हे दुसऱ्या वर्गात शिकवताना पुष्कळ वेळा सांगितलेलं आहे, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला पाठवतो, जे ऑलरेडी आपण दुसऱ्या वर्गात शिकलेलो आहोत। त्यासाठी आपण प्रॅक्टिस साठी बघूया बरं, काही शब्द या ठिकाणी दिलेले आहेत,
तसे आता हे शब्द बघा, काय शब्द आहे रे हा? ईद, म्हणा माझ्या मागून, ईद। कीड, इथे काय लावलेले आहे? वेलांटी, हे ह्या या ईची, हा ई म्हणजे वेलांटी, द म्हणजे अ, पा इथे त्याला फक्त एक सिंगल असं मुळाक्षर आहे, त्याला स्वर चिन्ह लावलेलं नाही। कीड, गीताई, गी ता ई, चीर, हा कुठला शब्द असेल मग? जीव, कुठला शब्द आहे? जीव। या मोठ्या ई ची कुठली वेलांटी बनली रे? हे अशी हो की नाही? पा सगळ्यांना त्याची तीच लावलेली आहे। पुन्हा एक वेळा वाचतोय माझ्या मागून, तुम्ही पण म्हणा, कीड, गीताई, चीर, जीव। पुढचा को, खीर, चीक, जीप, जीवन, जीवन। पुन्हा एक वेळा वाचायचं, खीर, चीक, जीप, जीवन। तुम्ही म्हणत आहे की नाही माझ्या मागून? पुढचं पहा, ईदगाह, या ठिकाणी खीड, चीज, जीभ, जीभ गाडी। पुन्हा म्हणा माझ्या मागून, खीड, चीज, जीभ, जीभ गाडी। नेक्स्ट आहे किस, गीत, चीड, जीत, टीच, खीर, गीता, चीन, जिन, टीप। हे वेलांटी असलेले शब्द आपण बघितले, ठीक आहे? आता पाहू सोपे शब्द काही। चला वाचूया, उना, उशी। तुम्ही वाचा आता हे शब्द, चला पटापट। हा शब्द, हा शब्द, हा काय आहे? मला याचा ऑडिओ सांगा बरं रे पटापट, सॉरी मला याचा ऑडिओ पाठवा बरं पटापट। बघा आता ऑडिओ कशा कशा सांगितलंय मी, इथनं घेतोय हे मी वाचून दाखवतो वरचे। तुम्हाला ऑडिओ कशाचा पाठवायचा आहे? या तीन लाईनचा। सोपे शब्द आहेत, फक्त काना लावलेला आहे, दिसत का? आणि शक्य झालं तर ही पण लाईन वाचून काढा, एक ऑडिओ मला पाठवूनच द्या तुम्ही आता। ओके, पुन्हा एक वेळा प्रॅक्टिस करून घेऊ एक वेळा। उना, उशी, उघड, उदर, उलट, उभा, उकड, उचल, उबग, उसळ, उमा, उकर, उजड, उठाव, उषा, उखळ, उथळ, उरक, उतार। वाचता येईल? प्रॅक्टिस करायची तुम्हाला घरी। आपण आपल्या मराठीच्या पुस्तकात सुद्धा पुष्कळ तुम्हाला दाखवतो,
मराठीचं पुस्तक तुम्ही उघडलं तुम्हाला लगेच ते दिसेल. हे बघा, मराठीचं पुस्तक पान नंबर आहे 13. यामध्ये काही शब्द दिलेले आहे. आता हे आपण ऑलरेडी वाचून चुकलेलो आहोत, लिहिल्या सुद्धा आहेत, एक वेळा पुन्हा रिवाइज करून घेऊया. चमचा, छकुला, जहाज, झबला, शेळी, षटक, ससा, चार, छान, जेवण, झाड, शतक, षटकार, कासव, चाक, छमछम, जोडी, झाकण, मशाल, षटकोन, दिवस, चाळीस, छाया, जनता, झुरळ, माशी, विशेष, खसखस. आलं लक्षात तुमच्या? याचा मला एक ऑडिओ पाठवा बरं. हे शब्द जे आता आपण वाचले पान नंबर 13 वरचे, तुम्ही वाचा, व्हिडिओ पॉज करायचा आणि ऑडिओ रेकॉर्ड करायचा. तुमच्या वाचनाचा मला ऑडिओ एक वेळा पुन्हा ऐकायचा आहे. ओके, पाठवता येईल. आता जाऊया पुढे, सराव करूया. मध्ये काय दिलेलं आहे बघूया. स्वर चिन्ह युक्त शब्द कार्ड गटात वाचायला द्यावे व ते लिहायला सांगावे. मुलांना पाठ्यपुस्तक, वर्तमानपत्र, इतर पुस्तकांमधून असे शब्द शोधायला सांगावे व त्याची यादी तयार करावी. असे शब्द शोधायला सांगावे. कशामधले? मराठीच्या पाठ्यपुस्तकामधले शोधा, किंवा तुमच्याकडे पेपर येत असेल ना वर्तमानपत्र, त्यामधले शोधा, किंवा कुठल्याही एखाद्या पुस्तकामधले शोधा. शोधता येईल. जसे आपण इथे वाचले होते, तुम्हाला दाखवतो एक वेळा पुन्हा आपण काय काय वाचलं ते. हे बघा, हे शब्द असे वाचले होते, हो की नाही? या ठिकाणी वाचले आपण उकार असणारे, वाचले की नाही? सॉरी, उकार म्हणतोय, वेलांटी असणारे. तर असे शब्द तुम्हाला जर वर्तमान पत्रामध्ये किंवा मग तुमच्या पुस्तकामध्ये, गोष्टीच्या पुस्तकामध्ये सापडत असतील, तर तुम्ही ते शोधा. कमीत कमी 8 ते 10 शब्द किंवा 15 शब्द, 20 शब्द असे शोधा. 2 रेघीच्या वहीत लिहा आणि मला ते दाखवा. ओके, करता येईल. नेक्स्ट, कल्पक होऊया. या ठिकाणी मुलांना दिलेल्या अक्षर तक्त्यातील अक्षरांचा वापर करून अर्थपूर्ण शब्द शोधून लिहायला सांगावे. तसं आता या ठिकाणी बघा बरं, असं हे सोडवलंय आपण आपल्या मराठीच्या पुस्तकात. हा शब्द तयार झाला कपाट, झाला की नाही? इथे काय होईल? गोटी. हा काय होईल? पाणी. पाच, लता, कप, हाक, चहा, पालक. पेन्सिलचा कलर बदलून टाकतो. ताप. मी आता हे मोडून टाकतो. तुम्ही हे वहीमध्ये लिहा हा नमुना, आणि अर्थपूर्ण शब्द तयार झाले. समजा आता मी कपाट तयार केला, तुम्ही इथे लिहायचं नंबर 1, क पा ट, आणि वाचायचं कपाट. मग नंबर 2 चा शब्द, नंबर 3 चा शब्द, असे जास्तीत जास्त किती शब्द होतात त्याचा एक फोटो मला पाठवा. ओके, पाठवता येईल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी शब्द, साधे सोपे शब्द वाचायचे आहेत ज्यामध्ये जोडाक्षर नाही. असे शब्द वाचण्यासाठी मी तुम्हाला मराठीच्या पुस्तकामधलं सुद्धा हे दाखवलंय, आणि
काही शब्द सुद्धा तुम्हाला दाखवले, त्याचा वापर करा। त्यानंतर मराठीच्या पुस्तकामधलं असे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत। सात आहे मोठ्याने वाच आणि पाठीवर लिही। तर या ठिकाणी पाहू बरं, आपण याला मोठं करू का थोडे आणखी? हा हा शब्द आता हे तुमच्यासाठी तुम्हाला देतोय। काय आहे? औसा, गावी, आमचा, दौलत वाडा आहे। आता यामध्ये जोडाक्षर आहे का? नाही। मग स्वर चिन्ह असलेले कुठले कुठले आहेत? तसं हा आहे, हा दौलत वाडा हा एक शब्द येणार। आमचा, आमचा हा शब्द येईल, गावी येईल, औसा येईल, येईल की नाही? खूप सोपं आहे, तुम्ही करा। केल्यानंतर मग त्याचा एक फोटो काढून मला पाठवा। हे पेज नंबर 13 वरच सांगितलंय मी, फक्त मग 13 वरच आहे असं नाही, पुस्तकात पुष्कळ शब्द दिलेले आहेत असे, त्याचे मी फोटो सुद्धा तुम्हाला शेअर करेल आपल्या ग्रुपवर। ओके, आता जाऊया इंग्लिश या विषयाकडे। नेक्स्ट सब्जेक्ट पाहूया आपण, डे 4 इंग्लिश स्पीकिंग 3.8 द लर्नर विल रिस्पॉन्ड टू द इन्स्ट्रक्शन्स। या ठिकाणी आपल्याला काय करायचं, लिसन केअरफुली अँड फॉलो द इन्स्ट्रक्शन। या ठिकाणी आपण ऑलरेडी हा गेम दुसऱ्या आरोग्यात खेळलेलो आहोत। मी तुम्हाला सांगत होतो, कम हियर, गो देअर, कॅच द बॉल, थ्रो द बॉल, स्टँड अप, सिट डाऊन, टर्न अराउंड, हे आपलं झालेलं आहे। मग अशा इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करायचे आहेत या ठिकाणी। आता या ठिकाणी पाहूया बरं, हे आपण बघितलं आहे लर्निंग ऍक्टिव्हिटी, लिसन केअरफुली, अंडरस्टँड अँड डू ॲज आय, डू ॲज आय डू अँड से ॲज आय से। या ठिकाणी हा बघा, पेन, रूलर, पेन्सिल, इरेजर, शार्पनर। मग मी तुम्हाला विचारत होतो, व्हॉट इज दिस किंवा व्हॉट इज इट, इट्स अ पेन, किंवा तुम्ही काय सांगायचे, व्हॉट इज दिस, दिस इज अ पेन, असं म्हणत होतो ना आपण। मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, घरी पालकांनी, आईनी किंवा बाबांनी किंवा दादानी आपल्या भावाला, बहिणींनी आपल्या भावाला असं विचारायचं, व्हॉट इज दिस किंवा व्हॉट इज इट, इट्स अ पेन, व्हॉट इज इट, इट्स अ रूलर, व्हॉट इज इट, इट्स अ पेन्सिल, व्हॉट इज इट, इट्स अ इरेजर, व्हॉट इज इट, इट्स अ शार्पनर। नाउ हाऊ विल यू स्पेल इट, याला आपण मग लिहायचं कसं, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे पी ई एन पेन, अशा प्रकारे। रुलरचं स्पेलिंग, पेन्सिलचं स्पेलिंग, इरेजरचं स्पेलिंग, शार्पनरचं स्पेलिंग मला पाठवा बरं, त्याचा एक फोटो काढायचा आणि मला पाठवायचा। या पाचही चित्रांच्या नावांचे स्पेलिंग तुम्ही कसे स्पेल करता ते मला पाठवा। तसं आता मी या ठिकाणी पिक्चर घेतोय, हा बॉल आहे, ठीक आहे, मग मी इथे काय लिहिणार, बी ए
डबल एल। प्रश्न विचारताना कसा विचारणार? व्हॉट इज इट? तुम्ही काय सांगाल मग? इट्स अ बॉल। हाऊ विल यू स्पेल इट? तुम्ही त्याला कसे लिहिणार, त्याचा स्पेलिंग काय आहे? तर तुम्ही सांगायचं आहे मग बी ए डबल एल बॉल। समजा आता हे स्पेलिंग आहे कॅट, मग मी विचारेल तुम्हाला व्हॉट इज इट, तुम्ही काय सांगाल? इट्स अ कॅट। व्हॉट इज दिस? दिस इज अ कॅट। नाउ टेल मी द स्पेलिंग ऑफ कॅट, हाऊ विल यू स्पेल इट? सी ए टी कॅट, अशा प्रकारे सांगता येईल। या पाचही चित्रांचे स्पेलिंग आणि त्याचं रीडिंग मला पाठवा, ठीक आहे? पुढे जाऊ। या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ही पण आपण ऑलरेडी सॉल्व केलेली आहे। पिक्चर दिलेलं आहे, पहिल्यांदा आपण पिक्चर रीडिंग करून घेऊ। ऍपल, बॉल, कॅट, डॉग, माझ्या मागून तुम्ही म्हणायचं आहे, लिसन केअरफुली देन स्पीक ऑर टेल। ऍपल, बॉल, कॅट, डॉग, पुढचं पाहू। एग, फिश, गेट, हॅट, एवढं पुन्हा बघायचं, ठीक आहे? ऍपल, बॉल, कॅट, डॉग, एग, फिश, मी म्हणत आहे तुम्हाला सुद्धा माझ्या सोबत म्हणायचं आहे, गेट, हॅट। आता या ठिकाणी मिसिंग लेटर काय आहे? इथे डबल पी एल ई दिलेलं आहे। फर्स्ट लेटर ऑफ दिस वर्ड ए, ऍपल। या ठिकाणी काय मिसिंग आहे? बी मिसिंग आहे, फर्स्ट लेटर। या ठिकाणी काय मिसिंग आहे? सी ए टी कॅट। या ठिकाणी काय मिसिंग आहे? सॉरी, डी ओ जी डॉग। या ठिकाणी टेल मी दिस लेटर इज मिसिंग ई डबल जी ए। नाउ हियर tell me the spelling of fish, f I s h fish. Now here tell me the name of this picture, gate. Now spelling is g a t e gate. Samjhat ahe? Jhalela hai aapla already beta. Nantar हॅट, या ठिकाणी काय मिसिंग आहे मग? एच ए टी हॅट। अंडरस्टूड? चला मग हे तुम्हाला स्वतः करायचं आहे आणि त्याचा सुद्धा एक फोटो मला पाठवा, ओके? I learned instructions. I can give and can follow instructions. मला इन्स्ट्रक्शन देता पण येतात आणि फॉलो सुद्धा करता येतात, करू शकतो त्या, फॉलो सुद्धा करू शकतो आणि
इंस्ट्रक्शन देऊ शकतो। दादाने किंवा दीदीने दोघांनी मिळून किंवा परिसरातले मित्र मैत्रिणी मिळून गेम खेळा, टर्न अराउंड, जम्प ऑन वन लेग, सिट डाउन, जम्प ऑन टू लेग, करता येईल तुम्हाला? ठीक आहे, त्याचा एक व्हिडिओ मला पाठवाल बरं मग केल्यानंतर। त्यानंतर पुढे जाऊया मॅथ कडे, तर हे सुद्धा मराठीमध्येच आलेलं आहे, आपल्याकडे इंग्लिशचं अवेलेबल नाहीये। ब्रिज कोर्स जसा अवेलेबल झाला मी तुम्हाला त्यामधनं शिकवायला सुरुवात करेल। क्षेत्राचं नाव ज्योमेट्री भूमिती, घटकाचे नाव भौमितिक आकार ज्योमेट्रिकल शेप। चला ओळखूया भौमितिक आकृत्या, लेट्स फाइंड आउट, लेट्स आयडेंटिफाय ज्योमेट्रिकल शेप्स, फिगर्स। डे 4, दिवस चौथा। थोडे आठवूया, कंपास, खोडरबर, वही, पुस्तक, वाटी अशा वस्तू घे। प्लीज टेक कंपास, इरेजर, नोटबुक, टेक्स्टबुक अँड बाउल। वस्तू ठेवून वस्तू भोवती खडूने पेन्सिलने रेषा काढ। समजा आपण या ठिकाणी एखादा कॉइन ठेवला, ठीक आहे, मग पेन्सिल घ्यायची आणि पेन्सिलच्या अवती भोवती या असा गोल पूर्ण भोवताल रेषा काढायची। एकाच वेळा मी तुम्हाला दोन तीन वेळा काढून दाखवलं म्हणून तुम्ही दोन तीन वेळा नका काढू। पेन्सिल घेतली अशी बरोबर रेषा काढली, मग तो कॉइन उचलून घेतला, काय तयार होईल? आपला सर्कल तयार होईल, होईल की नाही? मग जर आपण इरेजर तसं ठेवलं, नोटबुक ठेवलं, टेक्स्टबुक ठेवलं किंवा आपल्या घरची वाटी बाउल ठेवला, सॉरी बाउल जर ठेवलं, वाटी ठेवली, तर मग जसा तिचा आकार आहे तसाच आपण पेन्सिलने काढता येईल आपल्याला। तुम्ही सुद्धा या कंपास, इरेजर, नोटबुक, टेक्स्टबुक आणि बाउल यांच्या पेन्सिलने रेषा काढून झाल्यानंतर त्यांच्या भोवती रेषा जेव्हा काढून होईल वस्तू भोवतालच्या, मग जे फिगर येईल त्याचा फोटो मला पाठवा। तुम्ही खरंच ते केलेलं आहे का, तुम्हाला करता येते का, मला बघायचं आहे। सर्वांनी पाठवा बरं। तयार झालेला आकार ओळख, कुठला आकार होईल? समजा आता आपण कंपास घेतला, हा कंपास आहे आपला, असा असते ना आपला कंपास, बरोबर? मग हा कंपास घेतला, जर आपण याच्या अवतीभोवती अशा रेषा काढल्या, काय तयार झालं रे? रेक्टॅंगल। खोडरबर काय तयार होईल? रेक्टॅंगल। वही रेक्टॅंगल, पुस्तक रेक्टॅंगल, वाटी, वाटी कशी असते? गोल असते। सर्कल तयार होईल, हो की नाही? यापेक्षा आणखी काही वस्तू तुम्हाला घेता येतील ज्या त्रिकोणी आहेत, चौकोणी आहेत, ठीक आहे। नेक्स्ट, खालील आकृत्यातील त्रिकोण, वर्तुळ, आयत या आकारांना रिंगण कर। ट्रायंगल, सर्कल, रेक्टॅंगल असे जे शेप्स आहे त्याला असा सर्कल करायचा, ठीक आहे। सांगा बरं मग, त्रिकोण पाहूया पहिल्यांदा, आयडेंटिफाय कुठे आहे त्रिकोण? इथे आहे, नाही हो की नाही? नाही, या ठिकाणी आहे का बेटा? नाही आहे। या ठिकाणी आहे ट्रायंगल, हा आहे का? नाही आहे, आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला सर्कल करायचं आहे, रिंगण करायचं आहे। हा आहे का रे? हो आहे, अशा प्रकारे करता येईल। आता मी ट्रायंगलला करून दाखवलं, तुम्हाला सर्कलला करायचं आहे। सर्कल आहे का याच्यामध्ये? तुम्ही सर्च करा, आयडेंटिफाय करा, त्यानंतर त्याला रिंगण करा, गोल करा,
नंतर रेक्टॅंगलला सुद्धा तसंच. ओके, करून झालं की याचा एक फोटो पाठवा रे बेटा मला. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे की मला द्विमितीय आकार समजले व ओळखता येतात, मला टू डायमेन्शनल शेप्स समजले, अँड आय कॅन आयडेंटिफाय ऑल्सो रेक्टॅंगल, स्क्वेअर, ट्रायंगल, सर्कल हे आकार मला काढता येत आहेत, स्वतः काढता आले पाहिजे. तर तसं जर असेल तरच राईटची खून येईल, हे तुम्हाला बरोबर आहे, हे येते. परंतु न बघता सर्कल काढणे, रेक्टॅंगल काढणे, स्क्वेअर काढणे, ट्रायंगल काढणे हे जमलं तरच मग इथे राईट. नेक्स्ट, थोडी उजळणी. उजळणी मध्ये काय दिलेलं आहे, पाहूया खाली दिलेल्या चित्रातील पताकांचा आकार ओळख व नाव लिही. आता या ज्या पताका या ठिकाणी दिलेल्या आहे, सांगा बरं या शेपचं नाव काय आहे. आता शिकलो आपण ज्योमेट्रिकल शेप मध्ये काय असेल रे हे. शिकलो ना हे असा ट्रायंगल काढणे. ट्रायंगल दिसते का, आकाराचं नाव काय मग, ट्रायंगल. असं तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. लिहिता येईल, लिहून झालं की पाठवा मला फोटो. सेकंड, खाली दिलेल्या चित्रातील आकाराला कडा व कोपरे किती ते निरीक्षण करून सांग. एजेस आणि कॉर्नर, किती एजेस आहेत, 1, 2, 3, 4. शिकलो आहोत आपण, फक्त रिवाइज करायचंय आपल्याला. क्युबाइडला किती असतात, 2 किती असतात, रेक्टॅंगलला किती असतात. समजा आता हा रेक्टॅंगल आहे, याला किती आहेत हे बघा. ही 1, ही 2, ही 3, ही 4 आहेत की नाही. म्हणजेच मग रेक्टॅंगलला किती एजेस आहेत, 4. आलं लक्षात. त्यानंतर कॉर्नर, कोपरे. आता कोपरे म्हणजे काय, हा एक कोपरा आहे, हा एक कोपरा आहे, हा एक कोपरा आहे, हा एक कोपरा आहे, हे झालं मराठीत. इंग्लिश मध्ये कॉर्नर, कोन. 1, 2, 3, 4. हाउ मेनी कॉर्नर आर देअर, देअर आर 4 कॉर्नर, सो दॅट राईट डाऊन हिअर 4. अँड हाऊ मेनी एजेस, देअर आर 4 एजेस. ओके, सोडून झालं की याचा एक फोटो मला पाठवत चला. नेक्स्ट पाहूया मग, वस्तू पाहून त्यांचा आकार काढ. उदाहरणार्थ डबा, बॉटल, पाण्याची टाकी, खिडकी, दरवाजा व विदूषक टोपी. वॉटर बॉटल, बर आपण आता हे ठीक आहे, आपल्याकडे हे आहेत, याचं नाव आपण काय काय शिकलो रे, याला काय म्हटलं होतं आपण. सिलिंडर, हा कशासारखा दिसतो, रेक्टॅंगल. हा सेम लाईक रेक्टॅंगल, पण तो स्क्वेअर होणार नाही. कोन, सिलिंडर, सिलिंडर, ठीक आहे. फक्त हे उजळणीसाठी म्हणून तुम्हाला सांगितलंय. याचे की तुम्हाला काय करायचे आहेत, आकार काढायचे आहेत. व्हिडिओ पॉज करायचा, चित्र बघायची. बॉटल, बॉटलचा आकार सिलेंडर सारखा राहील, मग असं सिलेंडर सारखा आकार काढला, ती एकदम बॉटल सारखीच काढायची आहे असं नाही, त्याचा आकार फक्त काढायचा आहे आपल्याला. जसं आता मला याचा आकार काढायचा आहे, या सिलेंडरचा, मी काय करेल,
ही बॉटल घेतली आपण. कर्सरनी बरोबर सरळ रेषा या ठिकाणी येणार. समजा हे घेतलं मी आता, ठीक आहे. आता याचा आकार मी कसा काढला, याचा आकार कसा आला मग, यासारखा आकार आला. बघा असा हो की नाही, हे काय होय सांग अनिकेत, काय आहे बेटा लवकर सांग अनिकेत. निजान, श्रावणी, शिवा, सिलेंडर, रेक्टॅंगल, मग असे आकार तुम्हाला काढायचे आहेत. कोण जर काढायचा झाला, ती टोपी काढायची झाली, तर याचा आकार आपल्याला असा काढता येईल ट्रायंगल सारखा, ठीक आहे. काढता येईल ज्योमेट्रिकल शेप्स. कागदावर आयत, चौरस, त्रिकोण व वर्तुळ काढून घे, त्यांना रंग असतील तर रंग. आयत, आयत काढायचं असेल अशा प्रकारे आपल्याला आयत काढता येईल. कर्सरनी सरळ रेषा येत नाही बरं या ठिकाणी. तुम्हाला वही, तुमची वही घ्यायची आहे, त्या वहीचा आकार काढता येईल. चौरस, चारही बाजू सारख्या आल्या पाहिजे, त्याला चौरस स्क्वेअर म्हणतो आपण. ट्रायंगल, ट्रायंगल, सर्कल, अशा प्रकारे तुम्हाला सर्कल काढता येईल. मी एक उदाहरण म्हणून या ठिकाणी काढून दाखवलंय. हा ट्रायंगल, ही रेषा सरळ काढता आली नाही, ही अशी पाहिजे होती. कर्सरनी बरोबर काढता येत नाही बेटा, तर तुम्ही व्यवस्थित स्केलचा वापर करून किंवा स्केलचा वापर न करता कसं व्यवस्थित काढता येईल ते काढा. काढून झाला की रंगवा, रंग असतील तर, नाहीतर तसेच त्याचाच फोटो मला पाठवा. फिफ्थ नंबरला, घरच्या फरशीवर खडूने आकार काढून त्या आकारावर छोटे खडे, बिया, शेंगदाणे किंवा मनी ठेव. फरशीवर जर काहीच नसेल तर मस्तपैकी एक खडू किंवा लेखन घ्यायची, फरशीवर ट्रायंगल, रेक्टॅंगल, स्क्वेअर, सर्कल, सिलेंडर, स्पियर यासारखे आकार काढायचे आहेत, ज्योमेट्रिकल शेप्स, आणि ते आपल्या आईबाबांना दाखवायचे आहे किंवा त्याचा फोटो मला दाखवायचा आहे. ओके, दीक्षा ऍप मध्ये तुम्ही जेव्हा, मी तुम्हाला हा जो पीडीएफ पाठवलेला आहे मॅथ्सचा, मग डे 4 मधला हे जे लिंक या ठिकाणी दिलेली आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला दीक्षा ऍप मधला दिसेल. जर समजा करता येत नसेल तर मला कॉल करा, मी तुम्हाला सांगेल. सोडवून पाहू. त्रिकोण, वर्तुळ म्हणजे ट्रायंगल, सर्कल, चौरस, रेक्टॅंगल हे आकार वापरून वेगवेगळ्या रचना तयार कर. तुम्हाला नक्षी तयार करायची आहे या ठिकाणी. आता तुम्ही म्हणा सर कशी करायची, तुम्हाला एक उदाहरण मला वाटते मागच्या डे 3 मध्ये दाखवलेलं आहे या ठिकाणी, ते आपल्या पुस्तकात सुद्धा आहे. पहिले सर्कलचा यूज केलेला आहे, रेक्टॅंगलचा आहे, मला फक्त इथे स्क्वेअर दिसलेला नाही, आपल्याला त्यामध्ये स्क्वेअरचा सुद्धा वापर करायचा आहे, ज्याच्या चारही बाजू सारख्या आहेत. हा आहे स्क्वेअर, हा सर्कल, हा ट्रायंगल. ओके, तर मग कशी नक्षी काढून झाली, तर डिझाईन तुम्हाला बनवता आलं या ठिकाणी बनवा, त्याचा एक फोटो मला पाठवा. सर्व मला समजले तर राईट चिकून, मतलब कोपरा मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. जर तुम्हाला माझी गरज असली किंवा आता या ठिकाणी मदत कोपरा काय होईल, तुमचा मोबाईल, मोबाईलवर सर्च केलं की तुम्हाला लगेच सर्व वस्तू सापडून जातील.
ठीक आहे, मग आपण जाऊया पुढच्या पेजवर। पुढच्या पेजवर दिवस पाचवा, संख्या ज्ञान। पुढच्या दिन पुढच्या विषयाकडे जाऊया, सोशल सायन्स। दिवस चौथा, इयत्ता तिसरी, विषय परिसर अभ्यास, डे फोर। काय दिलेलं आहे? दिशा आणि नकाशा। पाठाचं नाव, अध्ययन निष्पत्ती काय? या ठिकाणी चिन्हे प्रतीके वापरून तोंडी पद्धतीने साध्या नकाशाद्वारे घर, वर्ग, शाळा या ठिकाणांचे स्थान, दिशा ओळखतात। जसं आता आपण घर, तुमचं घर कोण्या दिशेला आहे? पूर्वेकडे आहे, पश्चिमेकडे आहे, उत्तरेकडे आहे, दक्षिणेकडे आहे, हे तुम्हाला ओळखता येते का? त्यासाठी तुम्हाला मला एक पाठवावं लागेल की सर हे माझं घर आहे, हे पूर्वेकडे आहे। तुमच्या घराच्या कोणत्या दिशेला सूर्य उगवतो यावरून तुम्हाला ते सांगता येईल। पुढे पाहूया, पहिले काही बाबी आठवूया, सांगा पाहू। उजवा डावा, मागे पुढे या संदर्भातील प्रश्न विचारणे। तुमचा उजवा हात, ज्या हाताने आपण जेवण करतो, डावा हात, पहिल्या वर्गात हे शिकलो ना तुम्ही? पहिल्या वर्गामध्ये हे शिकलो की नाही? उजवा हात, डावा हात, लेफ्ट हँड, राईट हँड, मागे पुढे। आता यावर आधारित तुम्हाला काही प्रश्न विचारू। आता समजा सकाळी सूर्य उगवतो तेव्हा आपण जर समजा सूर्याकडे तोंड करून उभं राहिलो तर तुमच्या उजव्या हाताला काय येते? घराची कोणती बाजू येते ते मला सांगा। डाव्या हाताला कुठली बाजू येते? किंवा बाहेर उभे राहा रोडवर, सरळ रोडवर उभे राहिले, सूर्य ज्या दिशेला उगवला सूर्याकडे तोंड करायचं आणि उजवा हात बघायचा, उजव्या हात उजव्या हाताकडे काय येते ते तुम्हाला दाखवता येईल। आई बाबांना किंवा पालकांनी सुद्धा मुलांना तशी मदत करावी। आपली शाळा सध्या आता आपल्याला ऑनलाईनच शिकायचं आहे, तुम्हाला ऑनलाईन मध्ये शिकताना आता मी तुम्हाला काही पालकांना जर काही अडचणी आल्या तर ते मला संपर्क करू शकतात। एनी टाइम संपर्क करा आणि विचारा, मी तुम्हाला समजून सांगेल। मागे पुढे या हे पण तुझ्या मागे काय आहे? समजा आता घरात उभा आहे, मग तुझ्या पुढे जर टीव्ही आहे तर मागे काय आहे? तुझ्या मागे काय आहे? सोफा आहे। तुझ्या घराच्या मागे कोणाचं घर आहे? अशा सारखे प्रश्न त्या मुलांना आपल्याला विचारायचे आहे, पालकांनी सुद्धा। काही अडचण आली तर मला संपर्क करा। वर्गातील फळा तुमच्या कोणत्या बाजूला आहे? आता ऑब्व्हियसली आपला वर्गातील फळा आपल्या पुढे असतो, हो की नाही? मग जेव्हा तुम्ही सोफ्यावर बसता, मग घरामध्ये टीव्ही कोणत्या बाजूला आहे? तुमच्या कोणत्या बाजूला आहे? तर टीव्ही माझ्या पुढे आहे। जर समजा तुम्ही सोफा जर असा प्रत्येकाच्या घरी सोफाची समजा रचना अशी असते की सोफ्यावर बसले की आपल्याला टीव्ही दिसला पाहिजे, बरोबर आहे? अशा सारखे प्रश्न मुलांना विचारायचे आहेत आणि मग त्यांच्या उजवी बाजू, डावी बाजू, पुढची बाजू, मागची बाजू हे आपल्याला क्लिअर करायचे आहेत। त्यासाठी मी तुम्हाला एक दोन असे व्हिडिओ सुद्धा आपल्या ग्रुपला शेअर करतोय, कारण या ठिकाणी करतो म्हटलं तर मग व्हिडिओ आपला पुन्हा खूप लांबेल। थर्ड क्वेश्चन आहे, तुम्ही जेवण कोणत्या हाताने करता? सर्वांनी जेवण कोणत्या हाताने करता त्याचं उत्तर सांगायचं आहे मला। कोणत्या हाताने करता रे बेटा? मी सांगत नाही, आता तुम्हीच सांगा।
बरोबर आहे. तुम्ही जेवण उजव्या हाताने करता नक्कीच. या लिंकला क्लिक करून तुम्हाला हे बघायचं आहे. खालील दिशा चक्र पूर्ण करा. या ठिकाणी एक दिशा त्यांनी दाखवलेली आहे कृती करामध्ये, ही पूर्व आहे. कुठली दिशा आहे? पूर्व. मग ही जर पूर्व आहे त्याच्या अपोजिट काय येईल? पश्चिम. हो की नाही? पुढच्या दिशा उत्तर दक्षिण. तुम्हाला हे दिशा चक्र पूर्ण करून मला पाठवायचं आहे. या ठिकाणी बघा, हे घर आहे. समजा या ठिकाणी मी ही दिशा जर पूर्व कारण सूर्य या दिशेने उगवतो ना, मग ही कुठली राहील? नाव आपलं बरोबर नाही झालं का रे? पूर्व. मग ही कोणती राहील? पश्चिम. लिहिता येईल ही उत्तर. ही दक्षिण. लक्षात? या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट पाहूया. आपल्या गुगलवर सर्च मारला की पटापट सापडते आपल्याला सगळं काही. तुम्हाला ऑनलाईन दाखवून देतो. आता ही पूर्व दिशा, ही पश्चिम, ही उत्तर, ही दक्षिण, या प्रकारे करता येईल तुम्हाला, ओळखता येईल. चला आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. ते दिशाचक्र पूर्ण करा आणि मला पाठवा. त्यांनी पूर्व दिशा या साईडला दिलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे पाठ्यपुस्तक क्रमांक 21, नकाशा इत्यादी शैक्षणिक साहित्य. मला काय समजले? मुख्य दिशांची ओळख झाली. मुख्य दिशा किती आहेत रे? 4. कोणत्या कोणत्या बघितल्या? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. ओके. सूर्य उगवणे व मावळणे हे प्रमाण कशासाठी वापरतात? सूर्य उगवणे हे दिशा ठरवण्यासाठी वापरतो आपण. सूर्य उगवण्याची दिशा जी असेल ती कुठली दिशा असते? मग पूर्व दिशा. आणि सूर्य मावळण्याची दिशा कोणती असते? पश्चिम दिशा. म्हणजे सूर्य उगवणे, पूर्व दिशा, मावळणे, पश्चिम दिशा हे कशासाठी वापरतात? दिशा ओळखण्यासाठी वापरतात. या ठिकाणी लिहायचं आहे मग तुम्हाला, दिशा ओळखण्यासाठी. सांगता येईल किंवा लिहायचं आहे किंवा सांगायचं आहे, दोनपैकी एक कुठले करा. या ठिकाणी सांगा पाहू म्हटलंय, फक्त सांगा. मग नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुख्य दिशा किती? मुख्य दिशा 4. कोणत्या? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. या ठिकाणी लिहायचंय त्याचं उत्तर. कसं सांगायचंय? मुख्य दिशा 4 आहेत. कोणत्या? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. नेक्स्ट आहे, पूर्व दिशा ठरवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? पूर्व दिशा ठरवण्यासाठी सूर्याच्या उगवण्याचा उपयोग करता येतो. उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती? उत्तर दिशेच्या एक्झॅक्ट समोर कुठली असते? दक्षिण दिशा असते. कोणती दिशा असते रे? दक्षिण. एका प्रश्नाचं उत्तर मी सांगून देतो. आता प्रत्येक पदार्थ तुम्हाला करायचं आहे.
ओके नकाशात आपला जिल्हा शोध व रंगव. नकाशामध्ये आपला जिल्हा कोणता आहे, आपण कोण्या जिल्ह्यात राहतो, जिल्ह्याचं नाव काय आपल्या, तर आपण अमरावती जिल्ह्यामध्ये राहतो. पाहूया बरं मग आपला अमरावती जिल्हा आपण नाव नकाशात शोधून पाहू बरं. आहे नकाशा. कुठं आहे अमरावती दाखवता येईल का तुम्हाला, अमरावती कुठे आहे दाखवता येईल का रे? हे इथे आहे अमरावती, दिसली का अमरावती, ही अमरावती. म्हणजे अमरावतीचा नकाशा कुठला आहे, हा हा असा दिलेला आहे, हा 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 इथून असा इथपर्यंत. अंडरस्टूड? त्या पुढचा क्वेश्चन काय काय होता, तुम्हाला जिल्हा शोधायला सांगितलाय, ठीक आहे शोधला तू. नकाशात आपला जिल्हा शोध आणि रंगव. सेकंड क्वेश्चन, नाही रंगवता आला, तो ऑलरेडी रंगवलेला आहे, मग शोध. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपल्या जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्याची नावे शोध. आपण शोधून पाहू आपण कुठे गेला ते. हा आपला जिल्हा आहे बरोबर, मग आपल्या जिल्ह्याच्या शेजारी कोण कोण आहे, इकडे पा. शेजारी म्हणजे काय, आपल्या घराच्या बाजूला कोण राहते, आता माझ्या घर, हे माझं घर, माझ्या घराच्या बाजूला शिरबादे राहते, घराच्या पुढे खडसे राहतात, घराच्या मागे चांदुरे राहतात, अशा या प्रकारे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग अमरावती, अमरावतीच्या या बाजूला, पूर्व दिशेला नागपूर, या बाजूला वर्धा, शेजारी, शेजारचे जिल्हे कुठले, ओळखता आले, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, या प्रकारे. अंडरस्टूड? तर या ठिकाणी हा पाठ आपला संपलाय. सराव तुम्हाला करायचा आहे, काही अडचण आली तर मला नक्कीच कॉल करा. नेक्स्ट आहे सोशल सायन्स कृती पत्रिका 4. या ठिकाणी समजून घेऊया अवयवांची ओळख, त्यांची कार्य, अवयवांचा वापर. हे ऑलरेडी आपण पहिली दुसरी मध्ये शिकलेलो आहोत. शरीराचे अवयव, इयत्ता दुसरीच्या खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 7. अध्ययन निष्पत्ती आरोग्याच्या चांगल्या सवयी समजून घेऊन त्यांचे पालन करतो. मुलगा दिसते का चित्रामध्ये, काय करून राहिला, बास्केटबॉल खेळत आहे ना. मग शरीराचे अवयव सांगा बरं, त्याचे हात कुठले आहे, हात, पाय, नाक, डोळे, कान, डोकं, मान, हे मनगट, हे बोट, सांगता येतं ना तुम्हाला, छाती, आता पाय. पायाने काय करतो आपण, काय करणार आहे पायाचं, पाय असले तर आपण उभं राहू शकतो, धावू शकतो, पडू शकतो, उड्या मारू शकतो. हात, हाताने काय काम करतो, वस्तू उचलणे, जेवण करणे, लिहिणे यासारखी कामं आपण करतो. इथे तोंड पण दिलेलं आहे, कान पण दिलेले आहे चित्रामध्ये. हे सर्व अवयव आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. तुम्हाला सुद्धा मी प्रॅक्टिस वर्गात पुढे बोलवून सगळ्यांना सांगायला लावलं होतं, शरीराचे अवयव दाखव, आपले अवयव दाखव, शरीरांचे मुख्य अवयव. समजलं एवढं? मग हे शरीराचे अवयव अभ्यास केल्यानंतर याचा, हे आपण ऑलरेडी याचा अभ्यास करून चुकलेलो आहोत, मग या अवयवांची ओळख आपल्याला आहे, त्यांची कार्य काय आहे हे पण मी तुम्हाला सांगितले.
या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे, बघूया. चित्रातील मुलगा खेळताना शरीराच्या कोणकोणत्या भागाचा वापर करीत आहे? याला बास्केटबॉल खेळत आहे हा कोणकोणत्या भागाचा वापर करतो? पाय, हात, हो की नाही? मग या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे पाय कॉमा, त्याला स्वल्पविराम म्हणतात, आणि हात. सोबतच काय राहील रे मग? डोळे. कारण डोळे बंद जर केले तर त्याला बास्केटबॉल खेळता येईल का? नाही. आणि चौथं आहे कान. आणि मला त्याचा एक फोटो पाठवायचा आहे. या ठिकाणी बघूया, विविध कामे करताना आपल्याला शरीराच्या भागाचा वापर करावा लागतो. या शरीराच्या भागांना अवयव म्हणतात. कान, नाक, हात, पाय हे आपले अवयव आहेत. चित्रात काय दिलेलं आहे ते बघूया. डोळ्यामुळे आपण पाहू शकतो, बरोबर आहे का रे? हो बरोबर आहे, डोळ्यामुळे पाहू शकतो. अरे बरोबर आहे की नाही? हा. नेक्स्ट पुढे, नाकामुळे आपण श्वास व वास घेऊ शकतो, बरोबर आहे का? हो बरोबर आहे. मग कानामुळे काय करू शकतो? ऐकू शकतो, कानामुळे आपल्याला ऐकायला येते. एखादी कृती करताना आपल्याला एका वेळी अनेक अवयवांचा वापर करावा लागतो. समजा रोहनला सायकल चालवायची आहे तर त्याला डोळे, कान, हात व पाय या अवयवांचा वापर करावा लागेल. आपण सर्व कामे शरीराच्या मदतीने करतो, करतो की नाही? समजा आपल्याला खेळायचं आहे, धावायचं आहे, लंगडी खेळायची आहे, चेंडू खेळायचं आहे, तर आपल्याला हात, पाय, डोळे, कान या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो, या अवयवांचा उपयोग होतो. तुम्ही म्हणाल सर कानाचा उपयोग कसा होतो? मित्र काय म्हणत आहे, कुठल्या सूचना देत आहे ते आपल्याला कानाने ऐकायचं आहे. खेळत असताना आपल्याला डोळ्याने दिसते आपल्याला, म्हणून आपल्याला नेमका चेंडू कुठे जातोय याकडे लक्ष राहील आपलं. पायाने आपल्याला उंच उड्या मारता येतात, धावता येते चेंडू पकडण्यासाठी, आणि चेंडू पकडायचा कशाने? इतर हाताने, कळलं? आता हे झालं खेळण्याचं. प्रत्येक काम करताना आपल्याला आपल्या अवयवांचा वापर करावा लागतो, घ्यावायची काळजी. आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी. सर्वजण घेतात. विविध हालचाली व कृती करताना शरीर स्थिती योग्य असावी. तसं तुम्ही जेव्हा लिहायला बसता किंवा मी शिकवतो तेव्हा बसता, तेव्हा मी तुम्हाला नेहमी सांगतो सीट स्ट्रेट, ताट बसा. जेवताना ताट बसून जेवण करा, म्हणतोय ना. पुढच्या पेजवर पाहूया. या ठिकाणी दिलेलं आहे बघा, लिहिताना, वाचताना, बाकावर बसताना ताट बसावे. बघा हा मुलगा, हा मुलगा, हा मुलगा झोपणे, बाकावर बसणे, वाचणे, लिहिणे यासाठी कसं बसायचं? आपल्याला ताट बसायचं आहे. ओके. लिहिताना, वाचताना आपल्याला ताट बसायचं आहे. त्याचं कारण काय आहे की ताट बसल्याने पाठीच्या कण्याला त्या हाडाला त्रास होत नाही, तो सरळ राहतो असा. नाहीतर आपल्याला असं वाकून बसायची सवय लागली, हे बघा ही मुलगी अशी वाकून बसली आहे. असं नाही बसायचं, ठीक आहे? सरळ, स्ट्रेट, ताट. ओके.
पाठीत वाकून बसू नये, ताट बसावे, पाठीत पोक काढून उभे राहू नये, हे असं उभे राहू नये, सरळ ताट उभं राहावं, ताट चालावं। वाईट सवयींना प्रतिबंधक, काही सवयी वाईट आहेत त्या टाळाव्यात। मोबाईल, टीव्ही, व्हिडिओ गेम, संगणक यांचा अतिवापर करू नये। जसा हा मुलगा, आजकाल कोरोना काळ असल्या कारणाने जो तो मोबाईल, आई बाबाचा मोबाईल घेतला की सारा दिवसभर नुसतं मोबाईल कडे त्यांचं लक्ष, सर्व दिवस हो की नाही। मग अति वापर करू नये, मी असं म्हणत नाही वापरू नये, अभ्यास करताना वापरावा। एखाद्या वेळेस खूपच कंटाळा आला तर गेम खेळावा, किंवा तुम्ही गेम खेळता कार्टून बघता युट्यूबवर, बरोबर आहे। व्हिडिओ गेम अति वापर नाही करायचा, कम्प्युटर अति वापर करायचा नाही, लॅपटॉप अति वापर करायचा नाही, टीव्ही अति वापर करायचा नाही। नाही तर तुम्हाला माहित आहे काय होते त्याचे दुष्परिणाम, तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेले आहेत। वरील वस्तूच्या वापराने डोळ्यांवर दुष्परिणाम होतो, म्हणून या वस्तू खूप वेळ पाहू नये, यावर खेळण्यात वेळ घालवू नये, टीव्ही जवळून पाहू नये, डोळ्यांवर त्याचा परिणाम होतो, डोळे दुखायला लागतात, डोकं दुखायला लागते, कळलं? आता या ठिकाणी काही सराव दिलेला आहे बाळांनो, पाहूया। प्रश्न पहिला, पुढील माहिती कोणत्या अवयवामुळे कळते ते लिहा। कोणत्या अवयवामुळे कळते रे, पाहूया बर। क्वेश्चन नंबर फर्स्ट, फूल पिवळे आहे कशाने कळले, कशाने कळले रे, फूल पिवळे आहे डोळे, कशाने कळले, डोळ्यामुळे कळले आपल्याला की फूल पिवळे आहे। अत्तराचा वास चांगला आहे कशामुळे कळलंय, नाक पाया कर्सरने कुणीकडेच्या कुणीकडे जात आहे रेषा। त्यानंतर थर्ड नंबरला आहे, बाहेर कोकीड गात आहे, गाणे कशाने ऐकतो, अवयवाचं नाव कान। तुम्हाला लिहायचं आहे, मी सहज म्हणून तुम्हाला सांगतोय। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर टू, खालील कृती करताना कोणकोणत्या अवयवांचा उपयोग होतो ते लिहा। गिटी दांडू खेळताना, म्हणजे गिल्ली दांडू तुमच्या भाषेमध्ये, गिटी दांडू खेळताना कशाचा उपयोग होईल या रेषेत लिहायचं आहे। हात, पाय, डोळे, कान हो की नाही। कपडे धुताना कशा कशाचा उपयोग होईल, हात, डोळे, नाहीतर आपल्या आईला विचारा, आई सांगते बरोबर, कारण आई मला तरी वाटते घरी, तुमच्या घरी आई कपडे धुते किंवा वॉशिंग मशीन मध्ये धुते। तुम्ही म्हणाल सर कपडे धुताना वॉशिंग मशीन मध्ये टाकले तर कोणत्या अवयवाचा उपयोग होणार नाही हो की नाही। मग कपडे धुताना आपल्याला हात, डोळे, विटी दांडू खेळताना हात, पाय, कान, डोळे यांचा उपयोग तुम्हाला आठवायचा आहे, तुम्हाला वापरायचा आहे तुमचं डोकं, आणि त्याचं उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे। सर्व प्रश्नांची उत्तर मी या ठिकाणी सांगणार नाही। नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न तिसरा, पुढील पदार्थांचा रंग कोणता असतो ते लिहा। हळद, हळदीचा रंग कोणता असतो ते या ठिकाणी लिहायचं आहे तुम्हाला। घरी किचन मध्ये जायचं, हळद बघायची किंवा आईला विचारायचं हळद दाखव कोण्या रंगाची आहे, त्याचा रंग या ठिकाणी लिहायचा। मीठ, घरामध्ये मीठ आहे की नाही,
मग त्याचा रंग या ठिकाणी लिहायचा, पिकलेली मिरची, हिरवी मिरची नाही म्हटलं त्यांनी पिकलेली, लाल, त्याचा रंग कोणता राहील, लाल। मग हे सर्व सोडवून झालं की त्याचा एक फोटो मला पाठवा आपल्या ग्रुपला। अधिक अभ्यासासाठी लिंक्स या ठिकाणी दिलेल्या आहे, दीक्षा ऍप मध्ये जाऊन बघायचे त्या। ओके, काही अडचण आली पॅरेंटला वगैरे मुलांना तर त्यांनी मला कॉल करा आणि विचारा। तर या प्रकारे तुम्हाला सर्व सराव करायचा आहे आणि दिलेलं जे होमवर्क आहे तुमचा स्वाध्याय तो आपल्या ग्रुपला शेअर करा आणि सर्वांनी जे मी पीडीएफ पाठवले आहे सर्व विषयाचे त्याच्या झेरॉक्स वगैरे काढा आणि त्या झेरॉक्स वर सराव केला तर ते फारच छान होईल। समजलं का? चला मग थांबूया या ठिकाणी, उद्याला पुन्हा पुढच्या भागात भेटू मग डे 5 मध्ये। ओके चला मग थांबूया।